राहुल हा माझा एक अत्यंत चांगला मित्र आहे आणि आम्ही इतके दिवस आम्ही एकत्रच काम करत होतो. पण शिवसेनेची आमची सत्ता गेल्यानंतर आता प्रत्येकाला काय काय नवीन नवीन कारणं मिळायला लागलेली आहेत आणि त्यामुळे कुठेतरी काहीतरी कारण तर द्यायला लागतं. त्यामुळे हे एक कारण असू शकतं. पण एक आहे की जेव्हा युवासेनेची स्थापना झाली, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांनी एक नवीन संघटना निर्माण केली, त्यावेळेला त्यांनी अनेक नव्या चेहऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्यांच्या कोर कमिटीमध्ये स्थान दिलं. कोर कमिटीमध्ये स्थान दिल्यानंतर हे नवीन चेहरे, कार्यकर्ते यांना पक्षाने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. सरकार आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कमिट्यांमध्ये स्थान दिलं, कुठे निवडणुकांची तिकीटं मिळवून दिली. आमचे कोर कमिटी सदस्य कोण नगरसेवक झाले, कोणाला त्या त्या महानगरपालिकेमध्ये मोठी मोठी स्थानं मिळाली. आणि त्यामुळे हे सगळे नवीन चेहरे, नवीन कार्यकर्ते हे आदित्य ठाकरे साहेबांनी दिलेल्या संधीमुळे नेते झाले किंवा युवा नेते झाले. आणि मग प्रत्येकाला वाटायला लागलं की आमच्यावर अन्याय झालाय. त्यामुळे ज्यांना सगळ्या संधी मिळाल्या त्यांच्यावरच जर अन्याय झाला असं कोण म्हणत असेल, मला वाटतं बाकीचे जे प्रत्येक पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते मेहनत करत असतात, आज युवासेनेमध्ये सुद्धा महाराष्ट्रभरातल्या हजारो लाखो कार्यकर्ते आमच्या संघटनेत कार्य, प्रत्येकाची एक महत्वाकांक्षा असते की कधी ना कधी आपण काम करून युवासेनेच्या कोर कमिटीमध्ये आदित्य ठाकरे साहेबांच्या सोबत काम करावं. आणि त्यामुळे खूप कमी लोकांना ती संधी मिळते आणि ती संधी मिळाल्याच्या नंतर सुद्धा असे आरोप करणं मला वाटतं हे कोणालाही पटणारं नाही. पण युवासेनेचे उपसचिव, सहसचिव, विस्तारक, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख प्रत्येक गावागावांमध्ये आहेत, त्यामुळे अशा चांगल्या नवीन टीमला घेऊन आम्ही पुढे काम करतोय. राहुल तुमचा मित्र असं तुम्ही म्हणले, जवळचा मित्र आहे, जवळच्या मित्राला समजून सांगा असं वाटलं नाही आपल्याला जाऊन हे बघा, आपण जेव्हा वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली पक्षाकडून, वेगवेगळ्या त्यांना शिर्डी साई संस्थान मिळालं, अजून वेगवेगळ्या जागांवर त्यांना महानगरपालिकेच्या शिक्षण समितीवर स्थान देण्यात आलं, त्यावेळेला तर ही कुठलीच कोणाची नाराजी नव्हती. आता मात्र सगळ्यांची नाराजी दिसते. ठीक आहे,